मिरज MIDC मध्ये फाउंड्रीत काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 8:30 सुमारास घडली आहे. प्रकाश शिवगोंडा गौराजे वय 42 राणा ढवळी तालुका मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत प्रकाश हा मिरज MIDC मधील फडके फेरोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात सकाळी कामाला गेला होता. काम करीत असताना त्याला विजेचा तीव्र झटका बसल्याने तो जागेवर कोसळला. त्याला उपचारासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणत असताना त्याचा मृत्यू झाला. सदर कारखान्यात कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीच व्यवस्था केली नसून कारखान्यातील विजेच्या तारा मोकळ्या स्थितीत असून कारखाना मालकाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाने तसेच बेफिकिरीने निष्पाप प्रकाश गौराजे या कामगाराचा काम करीत असताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर याबाबत कारखाना मालकावर कुपवाड MIDC पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले. घटनास्थळी कुपवाड MIDC पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवच्छेदन करण्यासाठी मिरजीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. तर शासकीय रुग्णालयात ढवळी गावातील ग्रामस्थ सरपंच यांच्यासह नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. वायर अखंडसर टाकला असता आमच्या माणसाचा जीव वाचला असता की नाही. कटपीस बघा की तुम्ही तुम्ही हात लावता का? आम्ही लाईट चालू करतो, तुम्ही हात लावा. इलेक्ट्रिशियन कोण आहे का नाही? दुसरे का वाचायला नाही? हे सिच्युएशन आपण घेतलेले दाखवण्यासाठी आले आम्ही तुम्हाला. काय सगळे बरोबर आहे? वायरा किती ठिकाणी कट आहे सांगा. तुम्ही तुम्ही इथे काय म्हणणार? नाही त्याचा तुम्ही इथे काय म्हणणार? मी इथं नाहीये, मी मेंटेनन्स इन्चार्ज म्हणून अल्पामध्ये. कोण मालक? कोण? एकच आहे मालक, एकच की. नमस्ते, मी आकाश अण्णाप्पा गौराजे, सरपंच ग्रामपंचायत ढवळी. आज सकाळी 8:30 दरम्यान आमच्या गावचे एक युवक प्रकाश शिवगुंडा गौराजे हे MIDC मध्ये फडके फेरोकॉस्ट या ठिकाणी कामाला होते. आज सकाळच्या सुमारास ते कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व कोणतेही व्यवस्थापक तिथे व्यवस्थित नाही, त्यामुळे विजेचा शॉक लागून ते मृत्युमुखी पावलेले आहेत. तरी ह्या सर्व घटनेचे जबाबदार हे संबंधित कंपनी व त्यांचे मालक आहेत. त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी करतो की ज्या संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व जे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व जे आता आमचे जे कुटुंब आहेत, आमचे सर्वसामान्य कुटुंब आहे, त्यांच्या मागे कोण नाही, घरातील करता माणूसच गेलेला आहे, तरी त्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आज या ठिकाणी आमचे मित्र प्रकाश शिवगुंडा गौराजे हे फडके मध्ये काम करत असताना कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट होऊन किंवा त्याला शॉर्ट बसून ते मयत झाले आहेत. अत्यंत हालाकीची त्यांची परिस्थिती आहे, अत्यंत राबाळ म्हणजे कष्टपूर्ग होतं आणि कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा झालेला आहे आणि याची योग्य ते दखल सर्व प्रशासन घ्यावं, कंपनी मालक घ्यावं आणि त्यांना योग्य ते त्यांना का असेल ते मदत त्यांनी मिळायला पाहिजे, अन्यथा आम्ही त्यांचा प्रेत आम्ही गावाकडून नेणार नाही आहे असं आम्ही सगळं ठरवलं आहे आणि याच्यावर योग्य ते कारवाई करून योग्य ते आम्हाला न्याय मिळावा ही विनंती आहे. आज आमचे मित्र प्रकाश गौराजे हे मिरज MIDC फडके फेरफास्ट कंपनीमध्ये शॉर्ट लागून त्यांचे जे मृत्यू झाला त्याबद्दल जे पोलिसांनी न सांगता कंपनीनं परस्पर त्यांचे मृतदेह प्रेत हलविले, त्याच्या मागचे काय असेल ते चौकशी करून पूर्ण पूर्ण नुकसान भरपाई या कुटुंबाला मिळावी, जागेवर पंचनामा करून त्याचं काय असेल ते रिसर कारवाई करावी. नाही तर आम्ही हे प्रेत आम्ही हलवणार नाही, ताब्यात घेणार नाही. त्या वतीनं आम्ही प्रशासनाला आणि कंपनीला आवाहन करतो.